नमस्कार, मी त्रिवेणी भोर, आय वन न्यूजमध्ये आपलं स्वागत. फेरीवाले आणि मनसेमधील मुंबई येथे संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मालाड येथील विभाग प्रमुखाला झालेल्या मारहाणीचा निषेध करीत आज मुरबाड येथे मनसे सैनिकांनी संजय निरुपम यांची प्रतिमा जाळली. मालाडचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर शनिवारी मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. दरम्यान हा हल्ला काँग्रेसचे संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे करण्यात आल्याचा आरोप मनसे सैनिकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ रविवारी मुरबाड शहर मनसेचे अध्यक्ष नरेश देसले, उपाध्यक्ष सागर भंडारी यांच्या नेतृत्वाखाली मनसे सैनिकांनी मुरबाड 3 हात नाका येथे जोरदार निषेधाच्या घोषणाबाजी करीत निरुपम यांची प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला. याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभाग अध्यक्षावर मालाड येथे जीवघेणा हल्ला झाला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहर याने संजय निरुपम यांचा या भडव्याचा निषेध करण्यासाठी त्याचा पुतला जाळण्यात आला. असाच या भडव्याला चांगला चोप दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. येणाऱ्या काळात या संजय निरुपमला मनसे रस्त्यावर उतरू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे.